कोल्हापूर शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन आहे की मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. पहाडी आणि डोंगरी पट्ट्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे पाणी जी पातळी जी वाढती पंचगंगेची ती फार जोरात वाढत आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास इशारा पातळी आणि धोका पातळीपर्यंत लवकरच पाण्याची वाढ होऊ शकते. त्यामुळे सर्व नागरिकांना आव्हान आहे की पाण्याचा वाढण्याचा जोर बघता छोटे बंधारे असतील, रस्ते असतील, पूल असतील, या ठिकाणी गाड्या आपले वाहनात जेव्हा टाकू नयेत. अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच वेळा वाहनं वाहून जाण्याचा संभव असतो. तसंच सर्व नागरिकांना हे पण आवाहन करण्यात येत आहे की कुठलीही अशी जी ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी धबधब्यासाठी असतील किंवा नदीच्या ठिकाणी पाणी बघण्यासाठी जाताना घसरून वगैरे एखादा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यासाठी त्या ठिकाणी सुद्धा सर्व नागरिकांनी आपली काळजी घेणं गरजेची आहे. बऱ्याचशा धरणांमधून सुद्धा पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. वारणा धरणातून सुरू झालेला आहे, कुंभी धरणातून सुरू झालेला आहे. त्या दृष्टीने सुद्धा त्या पट्ट्यातली जी नदी पात्राला लागून जी गावं आहेत त्या ठिकाणी नागरिकांना सुद्धा आव्हान आहे की त्यांनी सुद्धा आपलं शिफ्टिंगचं वगैरे जे आहे ते त्याची तयारी करणं आणि तिथनं वेळ शिफ्ट होणं हे गरजेचं आहे. सर्व नागरिकांना पुन्हा एकदा आव्हान करण्यात की प्रशासनाला आपण सहकार्य करावं आणि आपल्याला ज्या सूचना देण्यात येत असतील त्याचं पालन आपण करावं.